खरतर जेवढे मनोज पाटील जयंती या उपोषणामध्ये आहेत तेवढाच मी सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी आहे। पहिल्या दिवसापासून मी संपूर्णतः मनोज पाटील यांची तब्येत, यांची प्रकृती, यांचे संपूर्ण निरोप शासन दरबारी अत्यंत प्रामाणिकपणे मानण्याचा प्रयत्न, शासन दरबारी हे सर्व कोणीतरी आपली भूमिका निभावली पाहिजे म्हणून मी निश्चितपणे ही जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर दिली, मनोज पाटलांनी सुद्धा ही जबाबदारी माझ्यावर दिली, त्याप्रमाणे मी अत्यंत प्रामाणिकपणे ही जबाबदारी निभावत आलोय। काल संध्याकाळी आम्ही मनोज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे रात्री 8:30-9 मुंबईत दाखल झालो। रात्री 2:30 माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि सर्व मंत्री, महाअधिवक्ता, राज्यातले सर्व वरिष्ठ मुख्य सचिव आणि सचिव, लॉ डिपार्टमेंट यांना घेऊन रात्री 2:30 या सर्व मान्यवरांसोबत बैठक आमची पार पडली आणि 3:30 आम्ही पुन्हा ऑफिस मनोज पाटील जयरंगे यांना भेटण्यासाठी आलो। आम्ही तिथं कुठेही निर्णय किंवा जी आर जो काय काढला सरकारने नवीन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सक्त मला आदेश दिले की हा जी आर मनोज पाटलाच्या समोर उघडला गेला पाहिजे आणि तो जी आर मी मनोज पाटील जयरंगे यांना आता या ठिकाणी दाखवला, ते त्यांच्यावर आपलं मत व्यक्त करतीलच। परंतु तत्पूर्वी मला असं वाटतं की हा लढा, मनोज पाटलाचा लढा हा यशाच्या दिशेने गेला पाहिजे। या लढ्यातून आपल्या पदरामध्ये, मराठा समाजाच्या पदरामध्ये येणाऱ्या नंतरच्या अनेक पिढ्या, जेव्हा जेव्हा कधी आरक्षणाचा विषय निघेल तेव्हा निश्चितपणे मनोज पाटलाच्या या सहभागाचा किंवा या योगदानाचा येणारे हजारो वर्षे हा इतिहास या ठिकाणी लिहिला जाईल। त्यामुळं पुढेही काही गडबड न करता पुढेही आताताईपणा न करता अत्यंत बारकाईने मनोज पाटील जयरंगे या संपूर्ण हालचालीवरती लक्ष ठेवून आहेत। तज्ज्ञ लोक सुद्धा या ठिकाणी आहेत, आमच्यापैकी जे बसलेत रात्रभर एक सेकंद सुद्धा आम्ही कोणी झोपलेलो नाही। समाजाचं काम आहे, आपलं काम आहे आणि निश्चितपणे न्याय मिळेपर्यंत आम्ही सुद्धा आमची ही पूर्ण धावपळ या ठिकाणी करणार आहोतच। मागं झालं काय, आपण सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलो नाही या विषयात मला जायचं नाही, कोणाचा अवमानही या ठिकाणी करायचं नाही। माननीय राणेसाहेबांनी प्रचंड कष्ट केले त्या काळात, 11 दिवसांमध्ये समितीचा अहवाल सादर केला आणि 11 दिवसानंतर समितीचा अहवाल जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला, सरकारसाहेब बरोबर हायकोर्टामध्ये गेला, तेव्हा माननीय न्यायालयाने सांगितलं की 11 दिवसांमध्येच हा अहवाल कसा तयार होऊ शकतो, तुम्ही हा अहवाल टेबलवर बसून तयार केला। शंका हायकोर्टाला आल्यामुळे हायकोर्टाने तो अहवाल आपला फेटाळला की 11 दिवसांमध्ये कुठं अहवाल तयार होऊ शकतो का, आणि त्यामुळं आपल्याला समाजाला किंवा आरक्षण जे मागतात त्यांना या समोर गोष्टीला समोर जावं लागतं। सरकार एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी या निमित्ताने करत आहे।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.